जय हिंद। टाइम्स ऑफ पुणे चॅनल वर आपले मनापासून स्वागत। भारतीय सेनेतून निवृत्त झालेले AIPC श्रीयुत रमेश पुजारी यांनी देशसेवा करीत असताना मनामध्ये एक खूनगाठ बांधली की निवृत्तीनंतर लोकांच्या सेवेसाठी झटणे या उद्दांत हेतूने घोरपडी गावात रमेश पुजारी यांनी लय भारी कोल्हापुरी हे हॉटेल सुरू केले। APS प्रदीप माने, उद्योगपती रोहित दादा गोरे, शिवसेना वाहतूक सेना पुणे शहर अध्यक्ष बाळासाहेब कोरे, उद्योगपती सुनील शेंडगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला। अन्न हे पूर्ण ब्रह्म असे मानणारे रमेश पुजारी यांनी चोखंदळ पुणेकरांची खवय्येगिरी लक्षात घेऊन अस्सल कोल्हापुरी मसाल्यातील मटण, चिकन, अंडा करी असे अनेक मेनू तसेच तांबडा पांढरा रस्सा की जो कोल्हापूरची खासियत आहे पुणेकरांसाठी अगदी माफक दरात अनलिमिटेड जेवण उपलब्ध करून दिलेले आहे। गावाकडील आपलेपणा त्या अन्नात उतरावा यासाठी पूर्णपणे कोल्हापूरचे आचारी वाढपी यांच्याकडूनच हॉटेलातील मेनू बनवून घेतले जातात। गगनाला भिडलेल्या महागाईच्या जमान्यात अनलिमिटेड नॉनव्हेज तेही इतक्या कमी पैशात मिळणे अशक्य। लोकांची हीच समस्या व मांसाहारावरील प्रेम लक्षात घेऊन पुजारी यांनी लय भारी कोल्हापुरी या हॉटेलची स्थापना केली। चांगल्या प्रतीचे कोणतीही तडजोड न केलेले अप्रतिम चवीचे नॉनव्हेज अगदी माफक दरात घोरपडी गावात उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या या मनसुब्याला त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा पाठिंबा लाभला आहे। लय भारी कोल्हापुरीच्या जेवणाचा स्वाद तुम्ही आता घेतला, आस्वाद घेतला, त्याबद्दल काय बोलाल सर? जेवणाबद्दल काय बोलाल? ॲक्च्युली मी प्रॉपर कोल्हापूरचा आहे, पण पुण्यामध्ये आता जवळजवळ मी 8 वर्ष सर्व्हिस करतो। तसं कोल्हापुरी सारखं मला जेवण पहिल्यांदा इथं लय भारी कोल्हापुरीमध्ये भेटलं, की जेणेकरून मला गावाची आठवण झाली की प्रॉपरली म्हणजे आपण गावातलं जे जेवण असतं क्वालिटी असते ती इथं त्यांनी व्यवस्थित मेंटेन केलेली आहे। म्हणजे कोल्हापूरमध्ये जो फेमस असतो तांबडा आणि पांढरा रस्सा, त्याचे अनुभव म्हणजे त्याची चव कोल्हापूरसारखीच आहे का? बरोबर आहे, कोल्हापूरसारखीच चव आहे, त्यामुळे मी म्हणले की मला गावाकडची आठवण झाली। धन्यवाद, धन्यवाद सर। हॉटेल लय भारी कोल्हापुरी, खरोखर त्या नावाप्रमाणे या जेवणाचा स्वाद आहे। आणि मी लातूरचा आहे, पहिला या हॉटेलचा ग्राहक मी आहे, कस्टमर आहे। आणि खरंच मी कधी खाल्लं नव्हतं हॉटेल कोल्हापुरी कसं असतं मी या नावाने। मी आणि माझी फॅमिली इथं आलो आणि जेवणाचा स्वाद घेतलो। खूपच या परिसरामध्ये हे हॉटेल नव्हतं आणि ओपन झालं, आम्हाला खूप छान वाटलं। नमस्कार। नमस्कार सर। गेले 19 वर्ष तुम्ही सैन्य दलामध्ये काम करत असताना अचानक निवृत्तीनंतर हॉटेल लय भारी कोल्हापुरीची संकल्पना तुम्हाला कुठून आणि कशी आली? मी पुण्यामध्ये सेटल असल्यामुळे माझ्या मनामध्ये हे आले की कोल्हापूरची जी परंपरा आहे, जो कोल्हापूरची पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा हे पुण्यामध्ये एक गोरगरिबापर्यंत पोचावा ही माझी एक वृत्ती आहे आणि ही एक संकल्पना आहे माझी की अनलिमिटेड आहे की कोणी पण 150 रुपयाला अनलिमिटेड पोट भरून जेवू शकतो, पांढरा रस्सा तांबडा रस्सा खाऊ शकतो। ह्यासाठीच हे मी लय भारी कोल्हापुरी हे हॉटेल ओपन केलेलं आहे। जी चव कोल्हापूरची आहे मॅडम, पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा, ही ॲक्च्युअल चव ग्राहकांना तुम्ही देणार आहात का? डेफिनेटली, नक्की नक्की, अगदी पक्का, म्हणजे तोच आमचा सध्या उद्देश आहे। आणि माझे मिस्टर जसे की 19 वर्ष देशसेवा करून आलेत, त्याच्यानंतर एक छोटासा विचार आमच्या मनात आला की कोल्हापूर एक छोटंसं गाव आहे आपलं, त्या गावामध्ये खूप पदार्थ असे छान छान भेटतात, पण ॲक्च्युली त्या पदार्थामध्ये अस्सल कोल्हापुरी झणझणीत तडकेबाज म्हणा आपण, एक अशी चव आहे ना की ती मिरचीचा ठसका म्हणतात ना, ती चव आमच्या पुण्यामध्ये यावी आणि कोल्हापूरचं नाव आपल्या कानाकोपऱ्यात पोचावं हीच आमची मनापासून इच्छा आहे आणि त्याचा तसा आम्ही प्रयत्न पण करतो आहे। आर्मी आणि पोलीससाठी पण 10% डिस्काउंट ठेवलेलं आहे। देशसेवेनंतर लोकसेवा, तुमच्या लय भारी कोल्हापुरीच्या कन्सेप्टला आमच्या टाइम्स ऑफ पुणेकडून हार्दिक शुभेच्छा। हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद।